नगर परिषदने नव्याने निर्धारण करून सर्व नागरिकांना मालमत्ता सूचना पत्र दिले आहे. नगर परिषदच्या नवीन मालमत्ता कर आकारणी 100% ते 400% पर्यंत वाढवण्यात आले आहे. सदर जीवघेणी करवाढीमुळे सामान्य जनता हवालदिल झाली आहे. या महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून मालमत्ता कर निर्धारित करण्यात आले आहे. म्हणजेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदेगट यांनी जनतेचा अंत पाहण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या आदेशावरून तुघलकही कर निर्धारित झाले असताना स्थानिक भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदेगट कर कमी करण्यासाठी आक्रमक विरोध करण्याऐवजी फक्त देखावा करत आहे. खरं पाहता गल्ली ते दिल्ली यांचे सरकार आहे, मग फक्त निषेधाचे पत्र काढून नाटक दाखविण्याचे कारण काय? संपूर्ण शहरात पाळण्यात आलेले नवीन झोन चुकीचे आहे. दुप्पट ते चारपट कर आकारण्यात आले आहे. नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असून सध्या प्रशासक म्हणून नगर परिषद कारभार पाहत आहे. कायद्याने लोकतांत्रिक पद्धतीने निवडून आलेले सरकार किंवा संचालक मंडळ व अधिकाऱ्यांची समिती व्हायला हवी, परंतु संपूर्ण अधिकार महाराष्ट्र सरकार आपल्या हातात घेऊन करीत असलेली अवाजवी जीवघेणी मालमत्ता कर आकारणीमुळे जनतेत तीव्र संताप निर्माण झाला आहे. याचा फटका आगामी काळातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदेगट यांना भोगावे लागणार हे निश्चित. VKB न्यूजसाठी पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी.